नमस्कार, मी अनक्षा दिवटे. मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं असं म्हणतात. प्रेम असावं पण एकतर्फी नसावं, नाहीतर एकतर्फी प्रेम एखाद्या तरुणीच्या जीवावर पण बेतू शकते असा प्रकार पारनेर तालुक्यातील सुपा MIDC परिसरात घडला आहे. तालुक्यात म्हसने फाटा औद्योगिक वसाहत परिसरात एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीचा गळा आवळून मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना गुरुवारी पहाटे 6:45 सुमारास घडली असून या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात तरुण प्रवीण भीमाजी गवळी याच्या विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपा MIDC परिसर वाढत्या औद्योगिकरणामुळे गुन्हेगारांचे आकार झाला असून या परिसरातील मोठ्या कंपन्यांमध्ये अनेक मुली आणि महिला रोजीरोटीसाठी येत असतात. या परिसरात एका बड्या कंपनीमध्ये एक तरुणी नोकरीला होती. ही तरुणी व तिची मैत्रीण दररोज दुचाकीवरून औद्योगिक वसाहतीमध्ये जात असत. सदर पीडित तरुणी व तिची मैत्रीण एकमेकीच्या घरापासून दूर राहत असल्याने मैत्रिणीचे वडील तिला रोज पीडित तरुणीच्या घराजवळील फाट्यापर्यंत आणून सोडत असत. सुमारे 1 किलोमीटर अंतरावरून पीडित तरुणी फाट्यावर आल्यानंतर दोघी मैत्रिणी एका दुचाकीवरून नोकरीस जात. एक दिवस त्यांना फर्स्ट शिफ्ट असल्यामुळे मैत्रिणीच्या वडिलांनी पीडितेच्या घराजवळच्या फाट्यावर आणले. मात्र मैत्रीण आल्यामुळे काही काळ वाट पाहून मैत्रीण व तिचे वडील तिच्या घराकडे तिला पाहण्यासाठी गेले. वाटेत पीडित तरुणीची दुचाकी होती. त्यांना दुचाकीवरून पडल्याचा संशय आला म्हणून त्यांनी थोडे पुढे जाऊन चौकशी केली, परंतु पीडित तरुणी तिथे आलेली नव्हती. पुढे जाऊन त्यांनी पाहिले असता पीडित तरुणी काट्यामध्ये फेकून दिलेल्या अवस्थेत आढळून आली. पीडितेची मैत्रीण आणि तिच्या वडिलांनी जवळच्या काही तरुणांच्या मदतीने तिला बाहेर काढली. त्या दोघी काम करत असलेल्या कंपनीची काहीतरी तात्काळ मदत मिळेल या हेतूने तरुणीस कंपनीच्या गेटवर नेण्यात आले, परंतु कोणीही गेट उघडले नाही. तिला उपचारासाठी नेण्यासाठीही कुणी पुढे येईना. नंतर ठेकेदार गायकवाड याने एक 4-चाकी उपलब्ध करून तरुणीस एका खासगी रुग्णालयात पाठवले. पीडित तरुणीने पोलिसांपुढे जबाब नोंदवला असून एक तरुण नेहमीच तिला त्रास देत होता, तिच्याकडे नेहमीच प्रेमाची मागणी करत होता. तरुणीने त्याला प्रतिसाद न दिल्याने तुला माझ्याशी लग्न करावे लागेल, नाही केले तर तुझ्या घरच्यांसह तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला मारून टाकेल अशी धमकी त्याने दिली होती. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.